शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। नमस्कार, इन बीसीएन न्यूज च्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी क्षितिजा देशमुख आपलं स्वागत करते। चीन सैन्यासोबत जी भारताची धुमचक्री सुरू आहे त्यामध्ये 20 जवान जे आहेत आपले शहीद झालेले आहेत आणि भारत चीन सीमेवर जो आहे संघर्ष हा वाढतो आहे आणि या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धन यांच्याशी। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे चीन आणि भारत संघर्ष हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, गेल्या 2-3 दिवसापासून ज्या प्रमाणात वातावरण जे आहे सीमेवर झालेलं आहे, तर काय वाटतं की जो संघर्ष आहे, शहीदांचा आकडा वाढतो आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की हा जो संघर्ष आहे हा चीनने मुद्दाम आपल्यावर टाकलेला आहे किंवा लादलेला आहे। त्याची 5-6 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे चीनची जी मानसिकता आहे किंवा त्याची जी परंपरा आहे, अगदी जुन्या काळापासून, जेव्हापासून ह्युएनसांग आपल्याकडे आला होता तेव्हापासून ती परंपरा आहे की चीनी सम्राट हा जगामध्ये सगळ्यात मोठा असतो, त्याच्यासमोर सगळ्या जगाने नतमस्तक झाला पाहिजे, गुडघे टेकले पाहिजे। तीच मानसिकता सध्याच्या राज्यकर्त्यांची आहे, तीच मानसिकता याच्या आधी माओची पण होती, त्याच्यानंतर भीम टाव पर्यंत सगळ्यांची होती आणि शी जिनपिंगची पण तीच मानसिकता आहे। शी जिनपिंग जे आहे ते चायनाच्या 26 संस्थांचे किंवा संघटनांचे सर्वे सर्व आहेत। ते राष्ट्रपती तर आहेतच पण पीपल लिबरेशन आर्मीचे ते प्रमुख आहेत, त्याच्यानंतर सिक्युरिटी काउन्सिलचे ते चीफ, मिलिटरी ऍडवायझरी काउन्सिलचे ते चीफ आहेत, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची जी समन्वय कमिटी आहे त्याची चीफ आहेत आणि बाकीच्या त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी माझ्या समोर झुकलं पाहिजे आणि भारताकडनं त्यांची ही इच्छा, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला भारताला भारत त्यांच्या दृष्टीने बलाढ्य बनतोय असं त्यांना वाटतं त्यावेळेला ते आपले पंख छाटायचा प्रयत्न करतात। ज्या वेळेला शी जिनपिंग आले होते आणि अहमदाबादमध्ये मोदींच्या बरोबर झोपाळ्यावर बसले होते त्यावेळेस देशांमध्ये घुसखोरी केली होती, ज्यावेळेला आपण क्वाड जॉईन करणार होतो अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया बरोबर त्यावेळेला त्यांनी डोकलाममध्ये घुसखोरी केली होती आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे चेअरमन बनणार आहोत त्यावेळेला त्यांनी लडाखमध्ये आणि सिक्कीममध्ये घुसखोरी केली आणि लडाखमध्ये हा संघर्ष उभारलेला आहे। त्यामुळे विस्तारवादी चीन आणि साम्राज्यवादी चीन याचं एक अद्भुत मिश्रण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे चीनची ही रणनीती आहे की ज्याला आम्ही आर्मीमध्ये स्लायसिंग म्हणतो ते स्लायसिंग करायचं, म्हणजे सलामी स्लायसिंग याला म्हणतात, तसं सलामीला बारीक 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 कापतात तसं चीन थोडं 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 समोर सरकतो, आपली जागा ऑक्युपाय करतो, तिथपर्यंत आपले रोड घेऊन जातो, तिथे आपल्या बिल्डिंग बांधतो किंवा हट बांधतो आणि ती जागा आमची आहे असं म्हणतो, त्याला सलामी स्लायसिंग म्हणतात। तुम्ही एकदम समोर जात नाही की मी 10 किलोमीटरचा प्रदेश घेतला किंवा 5 किलोमीटरचा प्रवेश घेतला असं नाही, ते एक 100 गजचा 200 गजचा 300 गजचा असा प्रदेश घ्यायचा जेणेकरून लोकांच्या डोळ्यावर येणार नाही, पण ज्या वेळेला लोकांच्या डोळ्यावर येतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते। आपल्या बाबतीत हे असं झालेलं आहे, चीन जो गलवान खोऱ्याच्या वर जे पहाडी आहे त्याच्या पलीकडे पर्यंत येईपर्यंत आपण त्याची काही दखल घेतलेली नाही, त्यामुळे तिथे त्यांनी एवढा मोठा तळ उभारलेला आहे की तिथे सध्या त्यांची एक आर्मर्ड ब्रिगेड आहे आणि ती ब्रिगेड अक्षयी चीन आणि लासाची जोडल्या गेलेली आहे, त्याच्यामुळे तिथे येणारा त्यांना फार जास्त वेळ लागत नाही। बऱ्याच आपल्याकडे जे सीमेच्या जवळची जी संसाधनं आहेत किंवा रोड वगैरे आहेत ते फार कमी आहेत, या गव्हर्नमेंटनी थोडं बांधायला सुरुवात केली पण मागची जे 70 वर्ष होते त्याच्यामध्ये काहीच काम झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम झालेला आहे। तर हे एक असंतुलित सामरिक इक्वेशन आहे तिथे, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या विरुद्ध थोडस सजग राहावं लागतं। ज्याप्रमाणे चीनची रणनीती आहे आणि छोटे मोठे जे देश आहेत जसं भूतान, नेपाळ झालं, नेपाळने देखील आता कुरघोडी केलेली आपण बघितलं, तर अशाच प्रकारे पुढे पण नेपाळ किंवा भूतान चीनला
साथ देऊन आपल्या भारतावर कुरघोडी करतील का? ही तर चीनची रणनीती आहे की आपल्या विरुद्ध सगळ्यांना चितवायचं. पहिल्यांदा त्यांनी आपल्या विरुद्ध पाकिस्तान असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तान पंखाखाली घेतली, त्याला पूर्ण मदत केली, लष्करी मदत केली, सगळी मदत केलेली आहे. आणि जगामध्ये चीनचे फक्त दोनच मित्र आहेत, तर एक म्हणजे पाकिस्तान आहे, दुसरा म्हणजे नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरियालाही त्यांनी 1950 पासून मदत केली, जेव्हा अमेरिकेने कोरियामध्ये लँडिंग केलं होतं आणि कम्युनिस्टांपासून त्याला वाचवायकरता जेव्हा मॅकार्थर तिथे गेला होता तेव्हापासून चीन कोरियाच्या बाजूने झुकलेला आहे, नॉर्थ कोरियाच्या बाजूने. तर असं जे आहे, त्याच्यानंतर त्यांनी आपल्या भोवती एक स्ट्रिंग ऑफ पर्ल्स अशी ठिकाणं उभारायला सुरुवात केली. त्यांनी म्यानमारमध्ये केलेलं आहे, इंडोनेशियामध्ये केलं आहे, मलेशियामध्ये केलं आहे, श्रीलंकेत केलं आहे, पाकिस्तानमध्ये ग्वादर केलं आहे, आफ्रिकेमध्ये जिबुतीमध्ये केलेलं आहे, इकडे आता नेपाळ त्यांनी आपल्या हातात घेतलेला आहे. काय असतं की ज्या वेळेला राज्यकर्ते देशाच्या राजकारणात जास्त गुंततात आणि बाहेरचं राजकारण पाहत नाही, त्यावेळेला ही अशी परिस्थिती उद्भवते. आणि जसं मी सांगितलं की हे चीनने एका दिवसात केलं नाही किंवा 10 वर्षात केलं नाही आहे, हे मागच्या 20 ते 25 वर्षापासून चालू आहे. हब्बनटोटा बंदर जे आहे श्रीलंकेचं, ते गेल्या 15 वर्षापासून चालू होतं. ग्वादरचं जे बंदर आहे ते गेल्या 12 वर्षापासून चालू होतं, पण आपण लोकांनी तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. आणि आता ते पूर्णपणे चीनच्या अखत्यारीतले नौदळ म्हणून उदयाला आलेले आहेत आणि चीन त्याचा पूर्ण फायदा घेतोय. चीनने आपली नौसेना ग्वादरमध्ये ठेवलेली आहे, त्यांनी आपल्या सबमरीन्स वगैरे श्रीलंकेमध्ये ठेवल्या आहेत, त्यांनी काढायला सांगितलं, पण भारताला त्यांनी पूर्णपणे गुंडाळलेलं आहे. नेपाळ आता त्यांच्या पंखाखाली गेलेला आहे, ज्या काही आपल्या दुकान झाल्या नेपाळमध्ये त्याच्यामुळे. भूतान कडे त्यांनी चीनने आपल्याला पूर्णपणे वेढलेलं आहे असं एकंदरीत आपण म्हणू शकतो का? बिलकुल, यामध्ये काही शंकाच नाही आहे. फक्त एक भूतान राहिलेला आहे, त्यांनी अजून त्यांचा पूर्णपणे साथ दिलेला नाही आहे. पण जर आपण भूतानलाही टेकन फॉर ग्रांटेड घेतलं, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की तुम्ही ग्राह्य धरा झाला, गृहित धरा झाला, असं जर केलं तर कदाचित भूतानही आपल्या हातनं निसटेलं आहे. आपण नेहमीच मोठ्या भावाची भूमिका म्हणजे निभावायला बघतो आणि त्याच्याकडे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे हे झालेलं आहे, चीनने संपूर्णपणे आपल्याला घेरलेलं आहे सध्या. ज्याप्रमाणे राज्यकर्ते आपण म्हणतो की देशाच्या राजकारणात गुंतल्यानंतर ह्या ज्या परिस्थिती उद्भवतात, तर आता तरी देशाचे जे राज्यकर्ते आहेत ते कुठेतरी या बाबतीत सक्षम होतील किंवा सक्रिय होतील, जागरूक होतील असं वाटतंय का? किंवा गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान असो, चीन असो, आता नेपाळ जो आहे, अशा प्रकारच्या ज्या आहेत आपल्यावर हल्ले होत आहेत. आता पाकिस्तानी देखील इकडे चीनने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान देखील आपल्यावर हल्ला करतो आहे, एलओसीवर देखील तणाव आहे. अगदी बरोबर आहे तुम्ही जे सांगितलं ते. आता चीनने काय केलेलं आहे की चीनने आपल्यावर जो जे घुसखोरी केलेली आहे, त्याच वेळेला जर आपल्या मीडियामध्ये कुठेही आलं नव्हतं, पण काल परवाच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आणि वॉशिंग्टन पोस्ट मध्ये वगैरे अमेरिकेचे वृत्तपत्र आहेत किंवा त्यांच्या ज्या चॅनेल्स आहेत त्याच्यामध्ये होतं की पाकिस्तान मध्ये जशी आपल्याकडे आज मीटिंग झाली सर्व म्हणजे संरक्षण दलाची, तसे पूर्ण पाकिस्तानमध्ये त्यांचे तिन्ही चीफ, त्यांचा सुरक्षा सल्लागार, त्यांचा संरक्षण मंत्री, त्यांचा प्रधानमंत्री याची बैठक झाली आणि त्या सगळ्यांना चीन आणि भारतामध्ये काय चालू आहे आणि याच्यानंतर आपण काय स्टेप घेतली पाहिजे याच्याबद्दल त्यांनी तिथे चर्चा केली. आता ही एवढी मोठी महत्वाची गोष्ट, आपल्या इकडचे लोक एक तर करोनामध्ये गुंतलेले आहेत आणि करोना सुटल्यानंतर ते याच्यामध्ये आलेले आहेत, लडाखमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे बाकी ज्या काही गोष्टींकडे लक्ष द्यायला तर वेळ नाही आहे. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी जे सामरिक जे एक बिल्डअप होतं हे असं होत जातं की लहान गोष्टी एका देशात होतात, दुसऱ्या लहान गोष्टी दुसऱ्या देशामध्ये होतात, तिसऱ्या देशामध्ये होतात आणि एक मोठं पिक्चर तयार होतं की आपल्या अगेन्स्टमध्ये चीन उभा राहिलेला आहे आणि आपल्याला आपलं खच्चीकरण करायकरता चीनचं हे कार्यस्थान आहे. कुठेतरी पाकिस्तान, चीन आणि नेपाळ मिळून कुठेतरी कुरघोडी करायला बघताय का भारतावर? ज्याप्रमाणे परिस्थिती आता देशामध्ये आहे, कोरोनामध्ये जी परिस्थिती भारताची झालेली आहे किंवा देश जगामध्ये आपण बघतोय की कोरोनामुळे जे आहेत हैराण झालेले देश आहेत. अगदी बरोबर आहे.
भारत हा कोरोनाने त्रासलेला देश आहे. आपल्या देशामध्ये अर्धा खर्च जो आहे सध्याचा तो कोरोनाच्या करता चालू आहे. कोरोनामुळे आपल्या इथे इंडस्ट्री सगळ्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्था आपली टर्मिनेट झालेली आहे. आता पाकिस्तानशी चीननी अंगळ घातलेली आहे, त्यांनी आपल्या विरुद्ध हल्ले सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर नेपाळला ते बरोबर घेतात, नेपाळ आपल्यावर हल्ला करणार नाही, पण त्यांनी आपल्याला तुणूक दाखवून दिलेली आहे. आपल्या पोस्टवर जेव्हा त्यांनी फायरिंग केलं आणि एक सिव्हिलियन आणि एक जवान पोलिसचा मारला त्यावेळेला, की वेळपट्टीत आम्ही सुद्धा चीनच्या बाजूने उभं राहू ही एक वॉर्निंग आहे आपल्याला नेपाळकडनं. आणि एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नेपाळ हा आपल्याकरता जास्त धोकादायक देश आहे, कारण नेपाळी गुरख्यांच्या जवळपास 9 बटालियन आपल्याकडे डिफेन्समध्ये कार्यरत आहे. तर हा एक फार मोठा आपल्याला डिसएडव्हान्टेज आहे. कुठल्याही अर्थाने मला त्या लोकांच्या राष्ट्रप्रेमावर किंवा आपल्या ज्याला आम्ही म्हणतो की लॉयल्टी टू इंडिया याच्यावर मला प्रश्न नाही उभा करायचा, पण हे हा एक पैलू आहे हा जो आपण पाहायला पाहिजे. हा कदाचित आपल्या राज्यकर्त्यांना कल्पना नसल्यामुळे त्यांनी नेपाळला नेहमी छोट्या भावाची ट्रीटमेंट दिलेली आहे, की तशी त्यांनी जायला नको. जसं म्हणतात की आपल्याला टू फ्रंट वॉर करावी लागेल, की चीन लडाखमध्ये येईल जसं असा आलेला आहे, आणि त्याच वेळेला पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि पंजाब आणि राजस्थानमध्ये येईल आहे. हे एक टू फ्रंट वॉर होईल. हाफ फ्रंट ज्याला आम्ही म्हणतो ती म्हणजे नक्षल वॉर झाली किंवा आतंकवाद झाला. तर जिहादी आतंकवाद 1/4 आतंकवाद जो आहे तो जिहादी आतंकवाद पाकिस्तान सुरू करेल, नक्षल आतंकवाद जो आहे तो चीन सुरू करेल, कारण की कम्युनिस्ट पार्टीचंच ते एक ऑफशूट आहे नक्षल म्हणजे. तर त्यामुळे आपल्याला 2.5 फ्रंट वर लढावं लागेल. त्यावेळेला ते लोक आपल्याला एक आपली अभिमन्यूसारखी स्थिती झालेली आहे की आपण चक्रव्यूहामध्ये फसलेलो होतो, आता त्याच्यातनं कसं बाहेर निघायचं याच्याकरता आपली संरक्षण दलं जोपर्यंत सशक्त होत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यात बाहेर निघू शकतो. ज्याप्रमाणे काल जे घडामोडी झाले आहेत चीन आणि भारत सीमेवर, तर पुढचा येणारा काळ हा युद्धाचा असेल का? मॅडम, याच्यामध्ये युद्ध सर्व काही शुद्ध तर सुरू नाही होणार. कारण दोन आहेत. पहिलं कारण म्हणजे असं की आपण आता सुरक्षा समितीचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचे मेंबर बनणार आहोत. हे 5 परमनंट मेंबर आहे आणि 5 इलेक्टेड मेंबर असतात. त्या इलेक्टेड मेंबर मध्ये सध्या आपला चान्स आहे, आपण ऑक्टोबर मध्ये तिथे मेंबर बनवू. त्याच्यामुळे सुरक्षा समिती आपल्या हातामध्ये असेल त्यावेळेला, ते आपल्याला पाठिंबा असेल त्या लोकांचा. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण म्हणतो की चीन पुढे काय करेल, तर त्या काय करण्यावर आपण काय करू त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया अवलंबून असेल आहे. चीन हा प्रत्येक वेळेला पहल करतो, ही टेक द इनिशिएटिव्ह, आपण प्रत्येक वेळेला रिॲक्ट करतो. आज जी काल संध्याकाळच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्र्यांनी लष्कराला मुभा दिलेली आहे की आम्ही आमच्या बैठकी चालू ठेवू, पण ऑन ग्राउंड जे डिसिजन आहे ते तिथले कमांडर घेतील, तिथले सैनिक घेतील. फार चांगली गोष्ट त्यांनी आमच्याकरता केली आहे. संयुक्त राष्ट्राकडनं चीनवर काही दबाव येईल का किंवा चीन दबेल का? हा, अजिबात नाही दबणार. चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचा परमनंट मेंबर आहे, तो केव्हाही भेटू आणू शकतो, त्यामुळे त्याला दबण्याचा प्रश्न येत नाही. एक गोष्ट मॅडम आपण लक्षात ठेवली पाहिजे, एव्हरीबडी हॅज टू फाईट इज ओन बॅटल. आपण अमेरिकेवर इतका अवलंबून राहिलो होतो, पण अमेरिकेने काय सांगितलं आपल्याला, हे तुमचे इंटरनल प्रश्न आहेत. त्याच्या आधी 15 दिवस आधी किंवा 20 दिवस आधी ट्रम्पने म्हटलं होतं की चीन आणि भारत याच्यामध्ये मध्यस्थी करायला तयार आहे, पण मध्यस्थी म्हणजे एक्झॅक्टली काय करणार, आम्हाला वाटाघाटीच्या टेबलावर आणणार, ते तर आम्ही ऑलरेडी आहोत. पण चीनला ते काही आळा घालू शकणार नाही आहेत. चीन हा एक बलाढ्य देश आहे, तो संयुक्त राष्ट्रसंघाला अधिक महत्व देत नाही. ज्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोर्टनी म्हणजे वर्ल्ड कोर्टनी जेव्हा फिलिपीन्सच्या केसमध्ये जे स्प्राइटी आयलंड आहे त्याच्यामध्ये सांगितलं की चीनने याच्यावर अवैधपणे कब्जा केलेला आहे, त्यावेळेला चीननी त्याला अजिबात भीक घातलेली नाही आहे. जो काल आहे तो फिलिपीन्सच्या बाजूनी लागला. चीननी गेल्या 2 वर्षामध्ये ते आयलंड अजून खाली केलेलं नाही आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलं, अमेरिकेने सांगितलं की तुम्ही चीन दक्षिण चीन सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये
अतिक्रमण करू नका, त्याला तो तुमचा इलाका नाही आहे, तो इंटरनॅशनल बॉर्डर आहे ते, पण चीन ते मानायला तयार नाही आहे. तिथे सुद्धा त्यांनी जपानच्या बोटींवर धपका टाकलेला आहे, त्यांनी व्हिएटनामच्या बोटींना छेडलेला आहे, त्यांनी फिलिपीन्सच्या बोटींना छेडला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र हे चीनवर दबाव टाकू शकेल किंवा अमेरिकेने दबाव टाकला त्यामुळे चीन माघार गेली असं नाही. चीन माघार फक्त एकाच गोष्टीने गेलाय, ती म्हणजे त्याची आर्थिक नाकेबंदी करणं, ते भारताच्या हातात आहे. नक्कीच. आणि याप्रमाणे चीन कुरघोड्या करतो आहे किंवा सैन्य जे आहे त्यांच्यासोबत लढता आहे, तर कुठेतरी असं वाटतंय का की चीन जे आहे विस्तारवादी, हा चीन जो आहे हे युद्ध भारतावर थोपवू पाहताय का? नाही मॅडम, तो भारतावर युद्ध नाही थोपवणार, कारण दरवर्षी आपण चीनच्या कडनं $88 बिलियन सामान आयात करतो, छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे अगदी लहान पिणेपासनं, पेनच्या रिफिलपासनं ते मेट्रोच्या कोचापर्यंत आपण सगळं चीनकडनं आयात करतो. त्याच्यामुळे चीन आपल्यावर युद्ध नाही थोपवणार. तसं मी सांगितलं की चीन कडनं आपण $88 बिलियनचं सामान आयात करतो, पण चीनला आपण फक्त $4 बिलियनचं निर्यात करतो. हा एवढा मोठा $84 बिलियनचा डेफिसिट आहे, हा चीन कधीच कमी होऊ देणार नाही. चीनची जी टोटल निर्यात आहे ती साधारण $330 बिलियनची आहे वर्षाला, त्याच्यापैकी $88 बिलियन आपण देतो आहोत, म्हणजे ऑलमोस्ट 1/4 किंवा 1/3 आपण देतो आहोत. तर त्याच्यामध्ये एवढा मोठा गिराईक घालवणं त्याला परवडणारं नाही आहे. त्यामुळे तो आपल्याला हिल ऑलवेज निडलस, आपल्याला पोकत राहिलाय, चिमटे काढत राहिलाय, पण आपल्यावर हल्ला करून आपल्याला दायबंदी नाही करणार, जखमी करेल पण दायबंदी करणार नाही. ज्याप्रमाणे आपण भारताची जी परिस्थिती आहे किंवा ज्या परिस्थितीत भारत येऊन ठेपलेला आहे तिथे ज्याप्रमाणे आपण म्हणत आहात की आर्थिक नाकेबंदी चीनची करणं अत्यावश्यक आहे, तर हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी होतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे संबंध असतात, हे तुम्हाला असं पॉसिबल वाटतंय का की आर्थिक नाकेबंदी आतापर्यंत चीनची आपण करू शकलेलो नाही पण यापुढे आपण करू का? सध्या देशातले नागरिक जे आहेत जागरूक झालेले आहेत, वॉलेट वॉर जो म्हणतो आहे तो चीन सोबत सुरू आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडी होतील का? आंतरराष्ट्रीय स्तर तर मॅडम दूर राहिला, आपण राष्ट्रीय स्तरावर नाही करू शकत आहे, कारण 3 दिवसापासून नागरिक म्हणतात की आम्ही चीनी मालाचा बायकॉट करू, तुम्ही आणि मी करू, पण सरकार करेल का? 3 दिवसापूर्वी सरकारने चीनी कंपनीला $1,250 करोड कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. अर्धा ज्या आपल्याकडे कंपन्यांचे टेंडर्स निघतात त्याच्यामध्ये चीनी कंपन्या ते टेंडर भरतात आणि आपल्या कंपन्यांपेक्षा कमी भावाने आपल्याला जो काही प्रोजेक्ट करायचा असेल तो करून देतात. त्यामुळे आपल्या कंपन्यांना आपण स्वतःच आपल्या देशातील कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देत नाही. तर अशी जर गोष्ट असेल तर याच्या पुढे असं काही होईल हे मला वाटत नाही. नक्कीच. यामध्ये राजकीय जो आहे राजकीय क्षेत्रातनच आपण म्हणतो आहे की कुठेतरी एक पाऊल पुढे उचलायला हवं. सैन्य तर देशाच्या सीमेवर लढता आहेत, सैन्य तर देशाच्या सीमा ज्या आहेत सुरक्षित ठेवत आहेत, पण राजकीय क्षेत्रातील लोकांचं देखील किंवा नेत्यांचं देखील एक कर्तव्य आहे की त्यांनी देखील आपल्या स्तरावर काहीतरी कार्य करावं आणि जी चीनची आर्थिक नाकेबंदी आहे ती करायला हवी काय का? नाही, चीनची नाकेबंदी तर आपण करायला पाहिजे आर्थिक नाकेबंदी, पण जसं मी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण नाही करू शकत, कारण आपण इतर देशांना नाही सांगू शकत की तुम्ही चीनकडनं माल घेऊ नका म्हणून. आपण स्वतः करू शकतो, पण जसं मी मगाशी सांगितलं की राज्यकर्त्यांच्याकडे आपल्या इथल्या दूरदृष्टी नाही आहे. ज्यावेळेला आपण चीनला आयात करण्याची परवानगी दिली त्यावेळेला आपण हा विचार नाही केला की याच गोष्टी बनवणारे जे देशातले कारखाने आहेत ते बंद पडतील, तिथले मजूर बेरोजगार होतील. तर त्याचा त्यावेळेला आपण काहीच विचार केला नाही. आणि आता आपण जर एकदम म्हटलं की नाही आम्ही कुठलीच गोष्ट आयात करू देणार नाही तर आपल्या इथे तसं शक्य होणार नाही. कारण आजच मी न्यूज वाचली की बजाज आणि महिंद्रा या लोकांनी सांगितलं की आम्ही चीनकडनं आयात करणार नाही, असं होणार नाही, कारण आमच्या ज्या कारखान्यांमध्ये कार्स बनतात आहे आणि इतर वाहनं बनतात आहेत त्याच्यामध्ये 40% 50% ज्या भाग आहेत ते चीनकडनं आम्ही आयात करतोय आणि इथे असेंबल करून लावतोय.
अशी जर आपल्याकडे मोठ्या लोकांची परिस्थिती असेल तर लहान लोकांची काय असेल आहे. आज तुमच्या माझ्या घरामध्ये लिहिण्याच्या पेन पासन ते पूजेला बसवलेल्या गणपतीपर्यंत सगळं चीन बंद येत आहे. दिवाळीला लागणाऱ्या माळांपर्यंत सगळं चीन बंद येतो आहे. आपण ती जरी म्हटलं तरी रस्त्यावरचा माणूस किंवा सामान्य माणूस त्याला जर गोष्ट पाहिजे असेल आणि चिनी गोष्ट जर त्याला 2 रुपयाला मिळत असेल तर तो भारतीय गोष्ट 6 रुपयाला घेणार नाही. तशी ती मानसिकता आधी तयार करावी लागेल की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल की चिनी जर 2 रुपयाला दिले देत होते गोष्ट तर मी 3 रुपयाला देऊ शकतो. लोक हे ऍक्सेप्ट करू शकतात पण 2 रुपयाची गोष्ट तुम्ही 6 रुपयाला देणार असाल तर ती होणार नाही. पण चीन काय करतं की आपल्या इथे ते लोक येतात मार्केट सर्वे करतात ते पाहतात की चीन आतापर्यंत गणपती तयार नाही करायचा. 2 वर्षापूर्वी त्यांनी तयार केला सुरू केलं. कारण का केलं त्याच्या लक्षात आलं की साधारण महाराष्ट्रामध्ये फक्त गणपतींची जी मागणी आहे ती जवळपास 1.5 करोड गणपतीची मागणी होते. 1.5 करोड हे व्हेरी बिग क्वांटिटी. त्यामुळे त्यांनी ते बनवायला सुरुवात केली आणि ते आपल्याकडे शिपमेंट द्यायला सुरुवात केली. त्याच्याही लक्षात आलं की लोक दिवाळीला अनेक माळा लावतात पूर्ण देशभर लावतात. त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये येऊन आपल्या इथला मार्केट सर्वे केला की लोक किती याला विकतात आहे त्याच्या 1/3 किंवा 1/4 किमतीला त्यांनी माळा बाजारामध्ये आणल्या. तर हे जे मार्केट सर्वे आहे हा मार्केट सर्वे आपले राज्यकर्ते आपल्या देशात करत नाही, चीन आपल्या देशामध्ये येऊन करतो. तर हे एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. जसं मी सांगितलं की मोठं बनण्याकरता आपण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. जागतिक महासत्ता बनण्याच्या हव्यासामध्ये आपण जे छोटे छोटे उद्योग होते आणि बाकीचे उद्योग होते ते केले नाही. पण आपण एक पाऊल टाकलेलं आहे कारण यावेळेला आपण चीनच्या गुंतवणुकीवर सरकारने मर्यादा घातलेली आहे. एक पहिलं पाऊल आहे. ही पावलं उचलायला आपला वेळ लागेल. चीनवर संपूर्ण बहिष्कार टाकायला आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतील. तोपर्यंत जनतेने कष्ट केले पाहिजे. ते जनता झेलू शकेल का आणि विरोधी पक्ष ते जनतेला झेलू देतील का? कारण आतापासूनच लोकांनी हल्ला करायला सुरुवात केलेली आहे. 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये जी पेट्रोलची भाववाढ झालेली आहे विरोधी पक्ष त्याच्या विरुद्धच बॉम्ब मारतात. तर या गोष्टी जर पुढे महाग झाल्या तर विरोधी पक्ष सरकारला जगू देतील का? हा एक मीडियांनी आणि तुम्ही लोकांनी आन्सर करण्याचा प्रश्न आहे. नक्कीच अंतर्गत कलहामुळे जो आहे देशाच्या सीमेवर तनाव वाढतो आहे का असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे अंतर्गत कलह जे होत आहेत ज्याप्रमाणे राजकीय स्तरावर केंद्रीय स्तरावर जी पावलं उचलल्या जातात आहे विरोधी पक्षाद्वारे विरोध होतो आहे या अंतर्गत कलहामुळे कुठेतरी हा निर्णय जो आहे किंवा देशाच्या सीमेवर जो आहे तनाव वाढतो आहे का? अगदी बरोबर आहे. आपल्या इथे आपण देश म्हणून कधीच एकत्र उभे राहत नाही. अमेरिकेमध्ये जेव्हा हल्ला झाला न्यूयॉर्क ट्विन टावर एकही माणूस अमेरिकेतला त्यांच्या जवळपास 40 कोटी माणसांपैकी एकही माणूस सरकार विरुद्ध बोलला नव्हता. जे काही बोलले ते नंतर त्यांनी सुरू केलं की सरकारने हे केलं असेल वगैरे 3-4 वर्षानंतर सुरू झालं. आपल्या इथे काय झालं परवा रात्री ही घटना घडली. काल सकाळपासून विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्न उचलायला सुरुवात केली. 56 इंची छातीपासून ते तुम क्या करोगे पाकिस्तान के अगेन्स्ट में तुम सर्जिकल स्ट्राइक कर सकते हो चाइना के अगेन्स्ट में करोगे क्या इथपर्यंत विरोधी पक्षांची भूमिका घेतल्या गेलेली आहे. असं जर तुम्ही करणार असाल तर देश हा चालत नाही. कुठल्याही संकटाच्या काळात जोपर्यंत जनता आणि पूर्ण देश सरकारच्या आणि सेनेच्या मागे उभा राहणार नाही तोपर्यंत देशाचं रक्षण शक्य होत नाही. 71 मध्ये आपण हेच पाहिलं. सगळ्यांनी पक्ष विचार न करता इंदिरा गांधींच्या मागे उभे राहिले होते. कारगिल मध्ये जवळपास तसंच झालं. 90% 95% जे राजकीय पक्ष होते ते अटल बिहारी वाजपेयींच्या मागे उभे राहिले होते. पण आजकाल नाही कोणी उभं राहत. छोट्या छोट्या गोष्टींवरनं लोक सरकारला धारेवर धसत आहेत आणि बिना कामाचं धारेवर धसत आहेत. आज जर तुम्ही टीव्हीवर मुलाखती पाहिल्या असतील दिग्विजय सिंगच्या किंवा राहुल गांधींच्या वगैरे तर तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो. नक्कीच म्हणजे राजकीय स्वार्थापोटी कुठेतरी देश हित विसरत चालले असं म्हणू शकतो का? अगदी पूर्ण खात्रीने म्हणू शकतो. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे सर आपल्याला. चीन आणि भारत या संघर्षात आता पुढील भारतासमोर जो पुढचा मार्ग काय असेल
आता जे आपण पावलं उचललेली आहेत ती अगदी बरोबर आहेत की आपण सांगितलं की आम्हाला संघर्ष नको आहे, चीननी पण सांगितलं आम्हाला संघर्ष नको आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तेही युद्ध होणार नाही. मग आता जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे किंवा LAC आहे ती डिमार्केट कशी करायची त्याच्यावर आता आपण विचार केला पाहिजे. चीनला हे आपण पटवून दिलं पाहिजे की जोपर्यंत LAC मार्क होणार नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील, आणि जर तुम्ही असंच चालू राहू दिलं तर आम्ही हळूहळू तुमच्यावर आर्थिक दबाव टाकायला सुरुवात करू. जसं सिनेमांमध्ये म्हणतात की अगर तुमने हमारे सरगाना को नहीं छोड़ा तो हम हर 2 मिनिट के बाद एक होस्टेज को मारेंगे, याचप्रमाणे आपण म्हटलं पाहिजे की जर तुम्ही या तारखेपर्यंत या भागातली सीमा नाही डिलिनेट केली तर आम्ही काही तुमच्या याच्यावर कर वाढवू किंवा तुमची आयात बंद करू किंवा काही करू. नाक दाबल्याशिवाय मॅडम तोंड नाही उघडत कधी. जोपर्यंत आपण चीनचं आर्थिक नाक दाबणार नाही तोपर्यंत चीन आपलं तोंड नाही उघडणार कधी. नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी बातचीत केली. तर ज्याप्रमाणे चीन कुरघोडी करताय, सतत चीनद्वारे भारतावर हल्ला जो केलेला आहे आणि यामध्ये भारत संघर्ष भारत चीन संघर्ष हा उभा राहिलेला आहे आणि यातून काय मार्ग, यावर आपण अभय पटवर्धन यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती सांगितली आहे की काय हवं करायला, काय भारताने करायला, पावलं कुठे उचलायला हवीत यावर आपण माहिती घेतलेली आहे. आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची. बघत राहा NBC News. नमस्कार.